खिलाड़ी मौजूद है, पॉइंट की तरफ खिलाड़ी, कबर की तरफ खिलाड़ी है, डीप स्टक कबर और मिड ऑफ। ऑफसाइड पर पांच खिलाड़ी तैनात है। ऑनसाइड पर देखिए तो लॉन्ग ऑन का खिलाड़ी बाउंड्री लाइन पर है, एक खिलाड़ी दायरे के अंदर रखा हुआ है जो कि मिड विकेट की तरफ होगा और एक फाइनली की तरफ। समय देखिए एक बार फिर रोहित जी हमें बता रहे हैं कि समय लगा रहे हैं, समय एक बार फिर घड़ी की टिक टिक जारी होती हुई। ऑलराइट, ऑल सेट, लेट्स प्ले। प्रीतम की पहली गेंद राउंड विकेट, इस बार टप्पा खाने के बाद उछाले थे गेंद, पॉइंट की तरफ खेलना चाहते थे, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं हुआ, गेंद विकेट कीपर के दस्तानों की तरफ जाती हुई। ओंकार बॉयज की बात करें तो बल्लेबाजी कर रहे हैं, रोहन प्रारंभिक बल्लेबाज के तौर पर स्ट्राइकर इन पर बल्लेबाजी कर रहे हैं। राउंड विकेट इस बार कट करना चाहते थे, पहली गेंद अगर देखें तो उछाल लेते हुए, इस बार टिप ऑफ टंप के बाहर है, बैकफुट जाके गेंद को खेलना चाहते थे पॉइंट की तरफ, गेंद और बल्ले के बीच दोबारा जो कि कोई संपर्क नहीं है। बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, बढ़िया गेंदबाजी, दो गेंदों पर बल्लेबाज के पास कोई जवाब नहीं था, लाजवाब गेंदबाजी गेंदबाज द्वारा। राउंड विकेट गेंदबाजी कर रहे हैं, इस बार बैकफुट पर चले गए, शरीर का अच्छा संतुलन बनाते हुए गति का इस्तेमाल करते हुए गेंद को खेल दिया पॉइंट की तरफ, बढ़िया फील्डिंग, सुंदर फील्डिंग का मुजाहिरा, एक रन का इजाफा, खाता खुलता हुआ बल्लेबाज रोहन का और सुजीत ने बहुत अच्छी फील्डिंग की है, सीधे इनके हाथ में गेंद जाते भी दोनों बल्लेबाजों ने आंखों आंखों में इशारा करते हुए एक रन मुकम्मल किया है। सिंगल के साथ बल्लेबाज रोहन का खाता खुला, तीन गेंदों का सामना किया, यश के पास मौका है, पावर प्ले में अच्छी बल्लेबाजी करके लेफ्ट एंड राइट एंड कॉम्बिनेशन है जो दर्शक पार्टी नेटवर्क के माध्यम से अभी हमारे साथ जुड़ चुके हैं। आप देख रहे हैं आमदार चषक 2021 विराटन के मैदान पर, पालघर जिले में यह टूर्नामेंट चल रहा है, सफाले में यह टूर्नामेंट चल रहा है, क्योंकि ये महाराष्ट्र के बाहर में जा रहा है, विदेश में जा रहा है, इसीलिए ये बातें बताना बहुत जरूरी है। ऑफसाइड पर पांच खिलाड़ी राउंड विकेट गेंदबाजी कर रहे हैं, इस बार बैकफुट जाके ऑनसाइड की तरफ पुल किया, गेंद तेजी के साथ ट्रैवल होते हुए बहुत खूबसूरती के साथ और चार रन मिलेंगे। आज के दिन का पहला चौका बल्लेबाज यश के बल्ले से आता हुआ, दर्शनीय स्ट्रोक। सभी दर्शकों का, खिलाड़ी का स्वागत है। आमदार चषक 2021 का एक बहुत बड़ा घमासान चल रहा है, विराटन के मैदान पर पहला मुकाबला चल रहा है और स्कोर है पांच रन बगैर किसी नुकसान के। यश ने खाता खोला है, चार पर बल्लेबाजी कर रहे हैं, क्रीज की गहराई का बहुत अच्छा इस्तेमाल किया था यश ने, इस बार उसी अंदाज में खेलने की कोशिश, लेकिन टप्पा खाने के बाद थोड़ी सी गेंद नीचे रही है और बैक पर जाके ऑनसाइड की तरफ खेलते हुए सुजीत ने एक बार फिर उठाया गेंद को स्क्वायर लेग की तरफ, एक रन का इजाफा, एक रन के साथ रन संख्या छह रन, यश पहुंचे छह, यश की बात करें तो इस बार पहुंच चुके पांच पर और रोहन केंद्र एक पर, रन संख्या छह रन बगैर किसी नुकसान के। पहला ओवर प्रगति पर है, माकुनसर स्पोर्ट फाउंडेशन और ओंकार मथानी के बीच मुकाबला चल रहा है। ओंकार बॉयज की बात करें तो रोहन गाबर्ड टीम के ओनर है। रक्षात्मक स्ट्रोक, बैट और पैड को एक साथ देते हुए बहुत ही खूबसूरती के साथ खेलते हुए गेंद जाते हुए स्ट्रक कवर की तरफ, जब तक कि इस बार मिड ऑफ के खिलाड़ी स्ट्रक कवर की तरफ जाते हुए गेंद को फील्ड करते तब तक दोनों बल्लेबाजों ने एक रन मुकम्मल किया। आखिरी गेंद पर आया सिंगल, रन संख्या सात रन बगैर किसी नुकसान के। ओंकार बॉयज एक ब्रेक के साथ वापस आते, चर्चा जारी रहेगी, गुप्तगु जारी रहेगा। वेलकम बैक सभी दर्शकों का, खिलाड़ियों का स्वागत है। आफ्टर वन ओवर नाउ स्कोर सेवन पर रन, यश प्लेइंग ऑन फाइव, रोहन प्लेइंग ऑन टू, दैट्स वेरी गुड बिगिनिंग फॉर द बोथ बैट्समैन। आदरणीय सन्माननीय पंढरी दादा पाटील यांचं आगमन झाले, सर आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे, वेलकम, आणि आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावरती आसनस्थ बाबा। गेंदबाजी में परिवर्तन होता बाब, पहले ओवर में सात रन खर्च के प्रीतम ने सुजीत को मौका मिला है, इस बार आउट के बाहर गए थे, थोड़ा पीछे चले गए थे क्रिज के गहरे में स्क्वायर कट करने के लिए, लेकिन टप्पा खाने के बाद थोड़ी और बाहर की तरफ निकलते हुए गेंद शरीर से दूर खेलने की कोशिश की, गेंद और बल्ले के बीच कोई एक बार फिर संपर्क नहीं है और एक बिंदी गेंद आते हुए शुरुआत बहुत अच्छी की है सुजीत ने, टिप्पा सही ठिकाने पर है,
राइट आर्म ओवर द विकेट। इस बार बैकफुट पर बहुत सुंदर तरीके से खेले, गेंद कवर पॉइंट की तरफ बहुत तेजी के साथ ट्रैवल, चार रनों के लिए जाएगी, छोटी गेंद पर जोरदार प्रहार, गेंद बॉल डिनन के बाहर, मिलेंगे रन चार तो बेड़ा होगा पार। थैंक यू डीजे। आदरणीय सन्माननीय सिद्धर्जी म्हात्रे यांचंही आगमन झाले, त्यांचंही आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय, त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हावं। आमदार चषक 2021 क्रिकेटचा महासंग्रम आपण बघतोय। नाऊ सेकंड इन प्रोग्रेस, स्कोर 11-9, यस प्लेइंग ऑन 5, रोहन प्लेइंग ऑन 6। दोनों बल्लेबाजों की अगर बात करें तो बहुत अच्छी क्रिकेट खेल रहे हैं, पॉजिटिव सोच के साथ बल्लेबाजी होती भी। इस बार थोड़ी ऑफ टर्म के बाहर गेंद थी और धीमी रफ्तार के साथ आई, क्रीज के गहरे का इस्तेमाल करते हुए कवर के ऊपर से एक बहुत अच्छा शॉट, कवर पॉइंट बॉडी रन की तरफ गेंद बहुत तेजी के साथ जाते हुए, एक अच्छा विश्वसनीय स्ट्रोक बल्लेबाज रोहन का। रोहन 6 पर खेल रहे एक चौकी की मदद से, यश 5 पर खेल रहे हैं एक चौकी की मदद से, रन संख्या 11 रन बगैर किसी नुकसान के। उसी अंदाज में खेलने का प्रयास किया था लेकिन टप्पा देके ऑफ टर्म के बाहर, इस बार गति थोड़ी ज्यादा थी, बल्लेबाज नहीं समझ पाए, चकमा देती भी गेंद चली गई विकेट कीपर के दस्तानों की तरफ, रन की कोई गुंजाइश नहीं है। और एक बिंदी गेंद आ रही है, इस ओवर में अभी तक 3 गेंदों में 4 रन बने हैं, रन संख्या 11 रन। ओवर की बात करें तो दूसरा ओवर प्रगति पर है, ओंकार बॉयज के लिए एक बार फिर वो पावर प्ले का सही इस्तेमाल करना बहुत जरूरी, बड़ा शॉट खेलना चाहते थे लेकिन इस बार सर सीधा नहीं था, जब शॉट खेला गया तो एक बार फिर वो अगर सर स्थिर होता तो बिल्कुल अच्छी बात, दो रन लेने का मौका मिलेगा। विकेट के पीछे अच्छी दौड़ लगाते हुए दोनों खिलाड़ी, दो रनों के साथ रन संख्या बढ़ रही है। दूसरे ओवर का खेल जारी है, रन संख्या 13 रन बगैर किसी नुकसान के। अगर इस शॉट का अगर रिप्ले आप देखते तो बॉडी का बैलेंस अच्छा नहीं था, सर एक बार फिर वो फाइनली की तरफ चला गया था, इसीलिए बल्ले के बीचों बीच नहीं था और थोड़ा सा शरीर से दूर भी खेले बल्लेबाज। इस बार सर सीधा है, सब कुछ अच्छा है, बल्ले के बीचों बीच बॉटम एंड का अच्छा इस्तेमाल, गेंद स्क्वायर लेग बॉलिंग तरफ जाएगी 4 रनों के लिए, एक बहुत अच्छा शॉट, खूबसूरत शॉट, 4 रन मिलेंगे। पावर प्ले का दूसरा ओवर प्रगति पर, रन संख्या 17 रन बगैर किसी नुकसान के। रोहन डबल फिगर में पहुंच चुके, 12 पर बल्लेबाजी कर रहे हैं। आमदार चषक 2021 का घमासान आप देख रहे हैं, बिल्कुल यहां खिलाड़ी है मिड ऑफ की तरफ, सीधा खेलना चाहते थे मिड ऑफ के ऊपर से लेकिन ये जो ओवर था आखिरी गेंद पर विकेट मिला है, 12 रन बना के रोहन बैक टू द पवेलियन जाते हुए, विकेट गिरता हुआ मधुर संगीत बजता हुआ गॉन। शुक्रिया सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है। 17 रन एक विकेट के नुकसान पर पहला ब्रेक थ्रू सुजीत अपने टीम के लिए दिलाते हुए, इस ओवर में आए 10 रन। आमदार चषक का 2021 की बात करें तो आज का तीसरा दिन चल रहा है, ओंकार बॉयज मथाने और माकुनसर स्पोर्ट के बीच ये मुकाबला चल रहा है। ये देखिए छोटे नन्हे मुन्ने राही भी ये मुकाबला देख रहे हैं, कैमरा वहां जाता हुआ, बहुत अच्छा कैमरा वर्क कर रहे हैं, खास करके अनुराग और साइड, ये राम लक्ष्मण की जोड़ी जो है पार्टी निर्भर की बहुत अच्छा काम कर रही है। आसान नहीं है, कहना आसान करना बहुत कठिन है। 17 पर लॉस ऑफ 1 विकेट, न्यू मैन इन मिस्टर अमित, एक एंड पर यश डटे हुए 5 पर बल्लेबाजी कर रहे हैं। लो बॉल टॉस गई थी, थोड़ा ऑफ टर्म के बाहर थी, इस बार खेलना चाहते थे बल्ले के बीचों बीच लेकिन गेंद बल्ले के बीचों बीच नहीं आई थी तो मिड ऑफ की तरफ चले गई, मिड ऑफ पर कोई एक बार फिर गलती नहीं है, सुजीत को सफलता मिली, ब्रेक थ्रू की जरूरत थी, 12 रन बनाए बल्लेबाज ने और अब जाकर तीसरे नंबर पर बल्लेबाजी करने के लिए बल्लेबाज आए हैं। धीरज गेंदबाजी करेंगे, एक बहुत ही जबरदस्त खिलाड़ी है, क्षमता बहुत है। तीसरे नंबर पर बल्लेबाज की बात करें तो इनकी भी जिम्मेदारी बहुत बड़ी होगी, रोहित खास करके विराट कोहली का नंबर है, रिकी पॉन्टिंग का नंबर है, राहुल द्रविड़ का नंबर है, जितने महान बल्लेबाज है इंटरनेशनल का खिलाड़ी जो है इनका नंबर है, इसका मतलब जिम्मेदारी बहुत ज्यादा है। पहले दो ओवर की कहानी देखें तो 17 रन एक विकेट के नुकसान पर, पहली पारी आप देख रहे हैं ओंकार बॉयज मथाने की, राउंड विकेट
जबकि बाहर सुंदर तरीके से इस बार कट कर दिया, गेंद जाते भी डीप बैकवर्ड पॉइंट बॉडी लाइन की तरफ, लेकिन कवर के खिलाड़ी बहुत तेजी के साथ गेंद की तरफ जा रहे हैं। जब तक कवर के खिलाड़ी डीप बैकवर्ड पॉइंट लाइन की तरफ जाते, गेंद का पीछा करते, गेंद को एक बार फील्ड करते और थ्रो करते, तब तक दोनों बल्लेबाजों ने इत्मीनान के साथ दो रन मुकम्मल किए हैं। यस सात पर पहुंचे हैं, तीन गेंदों का सामना किया, अमित ने खाता नहीं खोला, नॉर्थ क्रीन की तरफ इंतजार कर रहे हैं, इनकी भी बारी आएगी। 19 रन एक विकेट के नुकसान पर आमदार चषक 2021 का आज का तीसरा दिन आप देख रहे हैं। ऑन साइड पर आने बल्ले से खेले, मिड विकेट पर खिलाड़ी है इस वक्त, या एक बार फिर स्वेरली की तरफ गेंद जाते भी एक रन मिलेगा, बल्ले के बीचों बीच खेल नहीं पा रहे हैं, तो इसी के साथ एक रन तो जरूर मिलेगा। जब तक बल्ले के बीचों बीच आप नहीं खेलेंगे तब तक सुकून नहीं मिलेगा, वो सुकून प्राप्त करना बहुत जरूरी होता है। कड़ी से कड़ी जोड़ते जाओ तो जंजीर बन जाती है, मेहनत से मेहनत करो तो तस्वीर बन जाती है। इस मैच में बल्लेबाजों को अपनी खुद की तस्वीर बनानी है, टीम की एक बार फिर वो तस्वीर बनानी है। आमदार चषक में अल्पेश भोईर, योगेश गरत ने टूर्नामेंट की तस्वीर ऑलरेडी बनाई है। और कल की अगर बात करें तो कल का दिन बहुत यादगार रहा, रोचक मुकाबले, दिलचस्प मुकाबले रहे, दर्शकों का कमाल का सपोर्ट रहा। राउंड विकेट गेंदबाजी करने के लिए गेंदबाज, ओह यहाँ पटके भी गए, टप्पा खाने के बाद उछाले थे, ज्यादा एफर्ट लगाने का प्रयास किया था, वाइड बॉल का इशारा, काफी ऑफ टाइम के बाहर वाली गेंद है, ज्यादा एफर्ट लगाने का प्रयास, पटकी भी गेंदबाजी करना चाहते थे। अगर आप पटकी भी गेंदबाजी करना चाहते तो ऑन द नोज जानी चाहिए गेम, यॉर्कर करना चाहते तो ऑन द टोज जाना चाहिए। एक बार फिर काफी ऑफ टाइम के बाहर, ज्यादा एफर्ट लगा रहे हैं, इसीलिए देखे सुजीत उनकी तरफ चले गए, वाइड बॉल का इशारा होता हुआ। कॉन्सेंट्रेशन क्रिकेट में बहुत जरूरी है, माइंड सेट बहुत जरूरी है, एकाग्रता भंग हो जाती है तो आप कुछ अलग करते हैं। रन संख्या 22 रन एक विकेट का नुकसान पर तीसरा ओवर प्रगति पर है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज धीरज तैयार, स्ट्राइक रेट पर बल्लेबाज की बात करें तो अमित बल्लेबाजी कर रहे हैं उसी अंदाज में गेंदबाजी करते हुए, राउंड विकेट गेंदबाजी कर रहे हैं और विरल नायर को एक्सरसाइज करने का लगातार तीसरी बार मौका मिला। रन संख्या 23 मिस्टर एक्स्ट्रा बढ़ रहे हैं, इसका मतलब है कि गेंदबाज के ऊपर दबाव भी बढ़ेगा क्योंकि बल्ले से रन तो जाएंगे, एक बार फिर वो बल्लेबाज हैं तो रन करेंगे, लेकिन आप देखिए खुद जो कि थोड़ा सा मदद कर रहे हैं रन बनाने के लिए विपक्षी टीम के लिए। उड़ाया आसमान की तरफ बहुत ऊपर और दूर जाएगी, बिल्कुल इस बार शानदार शॉट, खूबसूरती के साथ खेलते हुए बॉलर के सर के ऊपर से गेंद जाते भी, यहां खिलाड़ी है लेकिन वो बन गए दर्शक, दर्शक बन गए दीवाने, दर्शनीय स्ट्रोक। बल्लेबाज के रडार में गेंद थी और एक बार फिर बल्ले के बीचों बीच खेलते हुए सर सीधा था, मजा आया देखने के बाद, ये आवाज भी अच्छा है। लॉन्ग ऑन की तरफ खिलाड़ी है लेकिन उनके पास कोई मौका नहीं था, एक विश्वसनीय स्ट्रोक बल्लेबाज अमित का, 6-7 इरादे स्पष्ट करते हुए। ये गेंद एक बार फिर टप्पा खाने के बाद बिल्कुल स्विंग जरूर हुई, अंदर की तरफ आई लेकिन टिप्पा लेग स्टंप के बाहर है। इस मैच में इस ओवर में चौथी बार अंपायर को एक्सरसाइज करने का मौका मिला है। 30 रन एक विकेट के नुकसान पर एकाग्रता की बहुत जरूरत है, एक बार फिर लाइन लेंथ पर निर्भर नहीं है, दिशाहीन गेंदबाजी कर रहे हैं गेंदबाज। ये बहुत अच्छी गेंद, ये टिप्पा है, टेनिस क्रिकेट में इस तरह की गेंदबाजी बहुत कारगर होती है, चाहे एक बार फिर एक गांव एक टीम हो या ओपन का पोल हो, गेंद देखिए पांचवें स्टंप या छठे स्टंप की तरफ है, वहां से अंदर की तरफ आई, ज्यादा रफ्तार नहीं है, परफेक्ट गेंद थी बल्लेबाज के लिए, बल्लेबाज नहीं समझ पाए, ये ज्यादा हो गया, इनकी तारीफ की तो इनको अच्छा नहीं लगा, गेंद को कहां रख रहे, देखिए टिप्पा, देखिए ये मेरे हिसाब से लेग स्टंप के बाहर टिप्पा खाती हुई गेंद और चली गई छठे सातवें स्टंप की तरफ, गेंद को घुमा रहे लेकिन सही ठिकाने में गेंद नहीं गिर रहे, वो सबसे बड़ी परेशानी है। न्यूजीलैंड में इस तरह से होता है, जब भारत की टीम जाती है तो वो कंट्रोल नहीं होता स्विंग के ऊपर। इस बार बहुत अच्छी गेंद है, एक गेंद अच्छी डाल रहे एक खराब डाल रहे, पहले इन्होंने शुरुआत की थी तीन गेंदें इन्होंने खराब डाली थी, एक बार फिर अब इनकी गाड़ी पटरी पर आती हुई, अब देखना चाहते हो क्या होता है। 32 एक विकेट के नुकसान पर ओंकार बॉयज के लिए रन चाहिए, रन कैसे भी आए दे ऑल काउंट, देखिए यहाँ स्कोरबोर्ड तो वो चलने वाला है, अब घोड़े की चाल चलेगा या धीमी रफ्तार के साथ, थोड़ा मदद गेंदबाज कर रहे हैं बल्लेबाज, तो एक बार फिर इनके रडार में गेंद आ तो बड़े शॉट खेल रहे हैं, बिल्कुल आराम से खेलेंगे, कोई दिक्कत नहीं, जोखिम उठाने की जरूरत नहीं। इस उम्र में बहुत सारी जो गेंदे हैं मिस्टर एस्ट्रा के तौर पर आई, इस बार अच्छा थ्रो, बहुत बढ़िया तरीके से थ्रो करते हुए, अच्छी गेंद थी
नरम हाथों से खेलते हुए ओवर जो कि बहुत ही महंगा रहा, जिस तरह से इस ओवर में बहुत सारे एक्स्ट्रा रन आए। ओवर की बात करें तो 3 ओवर का खेल समाप्त होता हुआ रन संख्या 11 के औसत के साथ 33 रन 1 विकेट के नुकसान पर कहीं बच जाएगा। हमारे साथ जुड़ रहे ब्रेक के साथ वापस आते हैं, यू गए और यू आए। काल दिवसाचा विचार केला तर 2-3 गोष्टीचा उल्लेख करणं फार गरजेचं आहे। आमदार चषक 2021 आपण महासंग्राम बघतोय, बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते खुश आहेत, डोक्यावरती टोपी आहे, डोक्यावरती त्या टोपीवरती एक शिट्टी आहे। काल 2-3 गोष्टी वाजल्या, आता त्या वाजल्या काय काय वाजल्या ते मी या मॅचमध्ये निश्चित सांगणार आहेत। एकतर बॅट्समनची बॅट अशी तळपली होती की मजा आली, त्यानंतर गोलंदाजांनी आपला करिश्मा दाखवला, रोमर्षक सामने झाले, शिट्टी वाजली आणि टाळ्यासुद्धा वाजल्या। क्रिकेटच्या खेळामध्ये अप्रतिम अशा प्रकारचं एक वातावरण आपण बघतो, उच्च कोटीचा खेळ काल झालेला आहे। 1,17,727 प्रेक्षकांनी लाईव्हच्या माध्यमाने पाटील नेटवर्कच्या माध्यमातून स्पर्धा पाहिली। त्यावेळेला अप्रतिम चेंडू एक ओव्हर टप्प्याचा अक्रॉस जाऊन खेळण्याचा प्रयत्न, या प्रयत्नात फलंदाज फसलाय, स्टंपच्या समोर येतोय आणि पायच्या रूपात हे दुसरं यश मिळतंय। बहुजन विकास आघाड़ी विराधन प्रेसिडेंट आमदार चषक 2021 में एक बार फिर सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है। आप देख रहे हैं तीसरे दिन का खेल विराधन के मैदान पर, 33 प्लस ऑफ 2 विकेट, 33 धावा, 2 गड्यांच्या मोबदल्यात, आणि ज्यावेळेला षटक समाप्त झालं, तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झाला त्यावेळेला 33 धावा होत्या, एकच गडी बाद झाला होता। चौथ्या षटकाचा खेळ सुरू झालाय, पहिल्या षटकामध्ये प्रीतम पॅरेने अप्रतिम अशा प्रकारची गोलंदाजी केली। प्रीतम पॅरे वारे वारे इसकी जरूरत है, ये इस तरह से गेंदबाजी करेंगे, स्ट्राइक गेंदबाज है तो मजा आएगा। नए बल्लेबाज मैदान के अंदर पहुंच चुके हैं दिपेश। ओ अबा में गेंद एक बार फिर ड्राइव किया था हवा में, प्रीतम प्यारे प्रमुख गेंदबाज है, दूसरी बार स्ट्राइक करने का मौका था, एक बार फिर कैच हाथ से छूटता हुआ, लेकिन आसान नहीं है। एक बार फिर मोमेंटम राइट साइड की तरफ जा रहा है, कैच लेफ्ट साइड की तरफ आ रहा है और समय कम है। एक बार फिर वो रिएक्शन टाइम इतना नहीं था, प्रयास अच्छा था, अगर लेते तो एक बार फिर वो मैजिक बन जाता। सुंदर तरीके से गेंद को ड्राइव किया, वाइड स्लॉन्ग ऑफ की तरफ खिलाड़ी मौजूद है, बढ़िया फील्डिंग, 1 रन मिलेगा, सिंगल के साथ रन संख्या बढ़ रही है। चौथी ओवर का खेल मैदान के अंदर जारी, रन संख्या 33 रन 2 विकेट के नुकसान पर, चौथी ओवर का खेल मैदान के अंदर चल रहा है, सिंगल के साथ रन संख्या 34 2 विकेट के नुकसान पर। राउंड विकेट गेंदबाजी कर रहे गेंदबाज, फील्डिंग देखिए तो फाइन लेग का खिलाड़ी दायरे के अंदर, पॉइंट का खिलाड़ी दायरे के अंदर, फ्लाइंग स्लीपर कोई खिलाड़ी नहीं है, आज पहली बार मैं देख रहा हूं। राउंड विकेट उड़ाया आसमान की तरफ बहुत ऊपर और दूर जाती भी, पक्का पक्का पक्का, और यह लगा खूबसूरत छक्का, ब्यूटीफुल शॉट। राउंड विकेट गेंदबाजी कर रहे, थोड़ी आगे वाली गेंद थी, इसका बिल्कुल फायदा उठाया बल्लेबाज ने, ये फुल टॉस थी, इसका फायदा नहीं उठा पाए हैं। क्या गेंद एक बार फिर बाउंड्री की तरफ जाएगी, स्क्वायर लेग की तरफ बहुत तेजी के साथ जाती हुई, खराब फील्डिंग हुई है, 2 रन देने का मौका मिलेगा। अच्छी बल्लेबाजी कर रहे अमित, 13 पर बल्लेबाजी कर रहे, रन संख्या चौथे ओवर में 42 रन 2 विकेट के नुकसान पर, इसी 2 रनों के साथ अमित पहुंचे 15 पर, 5 गेंदों का सामना किया है। दीपेश 1 पर बल्लेबाजी कर रहे हैं। आमदार चषक 2021 का तीसरे दिन का पहला मैच आप देख रहे हैं, अच्छा आयोजन, अल्पेश जी बोहिर, योगेश जी भगरत, रोहिदास जी पाटिल, महेंद्र बोहिर, ज्ञानेश्वर किणी, शरद जी गरत, इनकी तरफ से इस बार उड़ाया, ऑर्गेनाइजर का मैंने नाम क्या लिया, बल्लेबाज बहुत खुश, थैंक यू वेरी मच कहा और भेज दिया बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए दर्शनीय स्ट्रोक। डीजे सागर इन द मिक्स, शुक्रिया डीजे,
वेलकम बैक सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है। आमदार चषक 2021 का घमासान आप देख रहे हैं। 48 दो विकेट के नुकसान पर चार षटकांचा खेळ समाप्त झालाय। धावपळ का धाबा आहे 48 दोन गड्यांच्या मोबदल्यात। अमित खेळतो 21 वरती, दीपेश खेळतो 1 वरती, परंतु नेत्रदीपक फलंदाजी अमितची आतापर्यंत त्याने 6 चेंडू मध्ये तो सामोरा जातोय, 21 धावांवरती खेळतोय, चांगल्या स्ट्राइक रेटने फलंदाजी करतोय। बीच मैदान पर अच्छी सोच के साथ बल्लेबाजी कर रहे बल्लेबाज अभी। जब जब इनके रडार पे गेंद आए तो आड़े बल्ले से नहीं खेले, सीधे बल्ले से विम में खेलने की कोशिश की है, और ये ताकत है। ये टेनिस की गेंद है, अगर बल्ले के बीचों बीच लगती है शरीर का संतुलन अच्छा होता है, और अब एक बार फिर आप टाइमिंग करते हैं तो बहुत दूर तक जाती है। आफ्टर 4 ओवर नाउ इसको ओवर 48 फॉर लॉस ऑफ 2 विकेट। ओंकार बॉयज की टीम मैदान के अंदर बल्लेबाजी कर रही है। ड्राइव तो करना चाहते थे लेकिन इस बार गेंद अच्छी थी, आगे वाली थोड़ी ऑफ स्टंप के बाहर, पांचवें छठे स्टंप की तरफ 2 मीटर के अंदर गेंदबाजी कर रहे हैं। आपको अगर यॉर्कर ही डालने तो 2 तरीके होते हैं, एक तो आप जड़ में गेंदबाजी करते हैं, दूसरा जो कि शरीर से दूर वाइड यॉर्कर करते हैं। सदानंद स्फूर्ति कामन और दत्ताली जीवचंद्र के कप्तान को मैं गुजारिश कर रहा हूं, प्लीज हमारे कॉम्बॉस की तरफ आइए। रोहिदास जी हमारे कॉम्बॉस में पहुंच चुके हैं राउंड विकेट गेंदबाजी करने के लिए। गेंदबाज सुजीत राउत ओ इस बार थोड़ा सा ऑफ टर्म के बाहर आए थे। इस बार सुंदर तरीके से गेंद को ड्राइव किया है ऑन साइड की तरफ या ऑफ साइड की तरफ, देखिए एक बार फिर, लेफ्ट हैंडर है तो ऑन साइड की तरफ आएगी गेंद। मुकाबले की अगर बात करें तो एक बहुत अच्छा मुकाबला चल रहा है। रन संख्या 52 रन 2 विकेट के नुकसान पर 5वां ओवर प्रगति पर है। रोहिदास जी शुक्रिया। दीपेश 4 पर बल्लेबाजी कर रहे हैं, अमित 21 पर बल्लेबाजी कर रहे हैं। राउंड विकेट गेंदबाजी करते हुए सुजीत राउत, छोटी गेंद पर जोरदार प्रहार, गेंद बाउंड्री लाइन के बाहर। इस ओवर में इस गेंद के ऊपर 6 की बॉल लगती भी, क्या शॉट है, ब्यूटीफुल शॉट। चुकीला माफी नाहीये, आकूट टप्प्यात चेंडू आहे, भिरकावून दिलाय डीप मिड विकेटच्या दिशेनं, अत्यंत उत्तुंग असा षटकार येतोय डावखुऱ्या फलंदाजाचा। दीपेश खेळतोय 10 वरती, 5 चेंडूनं सामोर जातोय। धाबलका धाबा आहे 58-2 गड्याच्या मोबदल्यात। अमित खेळतोय 21 वरती। ही जोडी मात्र आता जमली आहे आणि ती डोकीदुखी ठरणार आहे समोरच्या संघाला। बहुत अच्छी गेंद टप्पाखाने के बाद, इस बार थोड़ा सा घुमाव था, गेंद नीचे भी रही है, अच्छा माहौल बना हुआ है। टेम्बिको डबल से माजी सरपंच धनंजय गाबड यांचे या ठिकाणी आगमन झाले, त्यांचे मनापासून हार्दिक स्वागत आहे। आपण तिसऱ्या दिवसाचा खेळ या ठिकाणी पाहतोय। 59 टपात 2 गड्याच्या मोबदल्यात अमित घेतोय 21 वरती, दीपेश घेतोय 10 वरती। छान असं वातावरण मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। इस बार हवा में गेंद है और मिस्टर स्ट्रोक का लॉग ऑफ की तरफ खिलाड़ी मौजूद है, दैट शुड बी टेक, ओ ड्रॉप किया कैच को, ये तो कैच होना था, लेकिन क्या दूसरी एंड पर बल्लेबाज आउट हुए, देखने वाली बात है। इस बार कोई नुकसान नहीं है। आदरणीय धनंजय गावड़ सर भी विनंती करते, सर अपने सन्मानपूर्वक व्यासपीठावर दिया आमदार चषक 2021 मध्ये संयोजन समितीच्या वतीने आपले मनापासून हार्दिक स्वागत है। मैदानात पाण्याची आवश्यकता है, विरल नायर यांचा इशारा येतोय। 59 धाबा 2 गड्यांच्या मोबदल्यात, आता मात्र धावपळीत थोडासा बदल होईल कारण त्या 2 धाबा या ठिकाणी काउंट केल्या जातील। आणि हा जो कॅच सुटलाय बघा कशा पद्धतीने, कॅच घेणं फार गरजेचं होतं, झेल पकडणं फार गरजेचं होतं, तसं काही झालं नाही आहे। दुसऱ्या एंडवरती सुद्धा तिथे धोका होता, मात्र तिथेही फलंदाज सुरक्षित आहे। एकूण षटकांचा विचार केला तर 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय। धावपळका धाबा इत्या 61-2 गड्यांच्या मोबदल्यात अप्रतिम अशा प्रकारची कामगिरी मैदानात होते। जोडी जमले 2 फलंदाज मैदानामध्ये। सुजित राऊतच्या या षटकात सुद्धा धावायला किती ते पण सांगतो, मात्र दीपेश आणि अमित या बेला चांगली कामगिरी करत आहेत, दर्जेदार कामगिरी करत आहेत। आपण थोडंसं बघूया कशा प्रकारची फलंदाजी झाली, ज्या पद्धतीनं या ठिकाणी हा खेळ झालेला आहे, आणि आपण ज्या पद्धतीने बघतोय की अंपायरिंग किती चांगलं आहे, उत्तम दर्जाचं आहे। बॅट्समन आतमध्ये आला, सुरक्षित आहे, कुठलं नुकसान नाही आहे। खूप छान अंपायरिंग या ठिकाणी श्रीकांत भोईर यांच्याकडून, कारण हा रिप्ले आपण बघतोय आणि रिप्लेमध्ये साफ क्लिअर होतोय की बॅट्समन हा सुरक्षित आहे। विरळ नायर आणि श्रीकांत भोईर ही जोडी सुद्धा कमाल करते आहे।
आणि हे क्रिकेट आहे. आता क्रिकेटमध्ये सुद्धा अंपायर सुद्धा माणूसच आहे आणि अशा वेळेला तोही चुका करू शकतो, परंतु तरी सुद्धा जो प्रचंड अनुभव आहे त्याचा फायदा या ठिकाणी मिळतोय. खूप चांगलं अंपायरिंग, कारण इथे आपण रिप्ले वारंवार बघू शकता. नॉट आउट दिलं होतं, अंपायरचा कॉल नॉट आउट होता आणि बॅट्समन सुरक्षित आहे. त्याचबरोबर कॅमेरामॅनचा विचार केला तर अनुराग अप्रतिम अशा प्रकारे कामगिरी करतोय. पडद्यामागचा सूत्रधार आहे, परंतु तो तुम्हाला पडद्यावर घेऊन येतोय. एक्सेस धामात दोन गड्यांच्या मोबदल्यात गोलंदाजी मार्गवरती सुजित. व्यासपीठावरती मान्यवरांचं आगमन झालंय. दनेशजी गाबड यांचा सन्मान देखील या ठिकाणी केला जातोय. बहुजन विकास आघाडी विराथन प्रेझिडेंट आमदार चषक 2021 मध्ये सन्मान केला जातोय व्यासपीठावर असण्याचा झालेल्या मान्यवरांचा. धनजी गाबड टेंबी कुडव्याचे माजी सरपंच व्यासपीठावरती दाखल आहेत. सर आपलं स्वागत आहे, वेलकम, हम आपका दिल के गहराई से स्वागत कर रहे हैं. अतिशय प्रसन्न असं वातावरण या स्पर्धेच्या मध्यमातून. तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू असताना आणखीन एक फलंदाज बाद होतोय. यष्टीरक्षण उत्तम दर्जाचं होतं, मनिष्ठ यष्टीरक्षण केलेलं आहे. आणि आता इथे जर बघितलं तर सामना खूप चांगल्या पद्धतीने सुरू आहे. तीन गडी बाद झाले, धावपळका धावा आहेत त्या 61. नवीन फलंदाज निहार आहे एका बाजूला, अमित 23 धावांचे एक छान खेळी साकारले. नॉन स्ट्रायकर एंडला आहे, स्ट्रायकर एंडला निहार असतील. सुजितची गोलंदाजी अतिशय महत्वाची आहे. प्लॉंग स्लिप, एक डीप बॅकवर्ड पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, लॉन्ग ऑफ ऑफ साइड पर 4 खिलाड़ी तैनात है. राइट आर्म ओवर द विकेट, सुंदर तरीके से स्ट्राइक ओवर की तरफ खेलते हुए गेंद को ड्राइव किया है. 1 रन का इजाफा, बहुत अच्छी क्रिकेट मैदान के अंदर हो रही है. रन संख्या इसी के साथ 65 रन 3 विकेट के नुकसान पर निहार ने अपना खाता खोला है. सुजीत की ओवर की बात करें तो फिलहाल इन्होंने 11 रन दिए, 2 सफलता उनके नाम पर है. दूसरा ओवर डाल रहे हैं. आमदार चषक 2021 का घमासान आप देख रहे हैं. तीसरे दिन का खेल चलता हुआ विराथन के मैदान पर. स्ट्राइकर पर सेट बल्लेबाज अमित, इस बार खेलने की कोई कोशिश नहीं. गेंद विकेट कीपर के दस्तानों की तरफ जाती हुई. ओवर की बात करें तो ये 6ठा ओवर है, निर्णायक ओवर चल रहा है. शेवटचा षटक मैदानात सुरू आहे. धावपळ का धाबा त्या 62-3 गड्यांच्या मोबदल्यात अमित खेळतोय 23 वरती, निहार खेळतोय 1 वरती. सुजित गोलंदाजी करतोय. आतापर्यंत त्याचे दुसरं षटक आहे, 11 धावा खर्च केल्यात आणि 2 बळी त्याने मिळवलेले आहेत. यावेळेला सुंदर पद्धतीने चेंडू खेळला ऑन साइडला, काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू जातोय. 1 धाव पूर्ण केला, दुसऱ्या धावाचा प्रयत्न असेल. 2 धावा या ठिकाणी आरामात पूर्ण होतील. आणि आता जुजेंद्र संघाचं आगमन झालेलं आहे. वेलकम, सर्व खेळाडू या ठिकाणी दाखल होत आहेत. दत्ताळी जुजेंद्र संघ या ठिकाणी दाखल होत आहे, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. धावपळका धाबा 64-3 गड्यांच्या मोबदल्यात. कामण संघ जर आला असेल तर त्यांनाही विनंती आहे, आपण देखील समर्जन कक्षाकडे यायचंय. दूसरे के लिए वापस आना चाहते हैं, 1 विकेट सैक्रिफाइस करना पड़ेगा बल्लेबाज को. तो मतलब 1 विकेट गिरेगा तो एक बार फिर एक ब्रेक आएगा. गाने के साथ वापस आते हैं. रनआउट के तौर पर बल्लेबाज बैक टू द पैवेलियन. बहुजन हिताय बहुजन सुखाय मंत्र गगन रहा, बहुजन हिताय बहुजन सुखाय मंत्र गगन रहा, मंत्र गगन रहा. शिटी वाजणार रे दादा, शिटी वाजणार रे. थँक यू डीजे. शेवटच्या चेंडूवरती एक उत्तुंग षटकार आलेला आहे आणि अशा रीतीनं धावपळका धाबा आहेत त्या 71-4 गड्यांच्या मोबदल्यात. आपण हा षटकार बघूया कशा पद्धतीने टोटवलाय. बहुत ही खूबसूरती के साथ बल्ले के बीचों बीच खेलते हुए टाइमिंग बढ़ गया है. बहुत ऊपर और दूर जाते हुए गेंद, मैग्निफिसेंट स्ट्रोक. तो इसी के साथ रन संख्या 71 जीतने के लिए 72 रनों की जरूरत है. अगला मुकाबला सदानंद स्मृति कामन और दत्ता अली जूचंद्र के बीच होगा. तो पहले देखते हैं जिस तरह से वो बल्लेबाजी हुए, बल्लेबाजों का जो प्रदर्शन हुआ है वो एक बार फिर देखेंगे और टॉस बॉस की तरफ भी जाना चाहिए.
यश जो कि 9 रन बनाए, रोहन ने बनाए 12 रन, ने एक अच्छा स्टार्ट उन्होंने किया था, लेकिन अमित ने एक शानदार पारी के लिए 32 रन बनाए 12 गेंदों का सामना करते हुए। निहार ने जिस तरह से आज थोड़ा सा जो कि प्रभावित नहीं किया, दीपेश ने 10 रन बनाए हैं, शानदार बल्लेबाजी अमित की। ओवर की बात करें तो पहला ओवर जो प्रीतम ने डाला था, दो ओवर 22 रन एक सफलता, सुजीत ने दो ओवर डाले 20 रन खर्च किया, दो सफलता उनके नाम पर, बहुत अच्छी गेंदबाजी की। धीरज के एक ओवर में आए 16 रन और सुजीत राउत ने एक ओवर डाला था 11 रन खर्च किए हैं। फॉलोअप विकेट, पहला विकेट 17 पर गिरा था, दूसरा 33 पर, तीसरा 61 पर, चौथा 65 पर गिरा था। अब 7 एक्स्ट्राज है, 36 गेंदों में 72 रनों की जरूरत है। एक पारी आपने एंजॉय किया, दूसरी पारी की तरफ जाएंगे जब आप सुनेंगे प्रमोद शेड़गे की आवाज मराठी में, जो कि आपको मराठी और हिंदी में इस मैच का आंखों देखा हाल बताने के लिए हम हैं, क्योंकि ये टूर्नामेंट जैसे कि महाराष्ट्र में बहुत सारे लोग सुन रहे हैं, उसी तरह से पूरे विदेश में भी टूर्नामेंट जा रहा है, इसीलिए बारी बारी मराठी और हिंदी में इस टूर्नामेंट का हम आंखों देखा हाल सुनाएंगे। एक ब्रेक लेते हैं, ब्रेक के साथ सीधा मैच की तरफ रुख करते हैं। बहुजनांशी आनंद झाला, भाव त्यांच्या मनीचा जाणला, बहुजन विकास आघाडीचा झेंडा फडकत राहणार हाय, फडकत राहणार हाय, शिटीही वाजणार हाय रे दादा, शिटीही वाजणार हाय, फक्त शिटीच वाजणार हाय रे दादा, शिटीही वाजणार हाय। थँक यू व्हेरी मच प्रशांतजी अदवडे। हिंदीमध्ये आपण ऐकलात 6 षटकांचा पूर्णपणे आखो देखा हाल। सकाळच्या सत्रात सर्वांना पुन्हा एकदा शुभ सकाळ, गुड मॉर्निंग एव्हरीबडी। एक चांगलं व्यक्तिमत्व, दानशूर व्यक्तिमत्व आणि एक गोड आवाज कलाकार म्हणून या पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये ज्यांची ओळख आपण पाहतो, विविध प्रकारची गाणी त्यांच्या वाणीतून मुखातून आपल्याला ऐकायला मिळतात, असे आदरणीय सन्माननीय धनेशजी गावड सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून नुकतीच आम्हाला गोड बातमी येते। रोहिदास पाटील अल्पेश भोईर आम्हाला दर्शवत आहेत की त्यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीजसाठी या ठिकाणी आपण पाहतो की LED म्हणून या ठिकाणी सन्मानित केली जाणार आहे। त्यांचा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचा खूप खूप धन्यवाद व्यक्त करूया। थँक्यू व्हेरी मच आदरणीय धनेशजी गावड सर, आपला मुलाचं सहकार्य खूप महत्वपूर्ण या ठिकाणी लाभलेलं आहे, त्याबद्दल आपलं अंतकरणापासून आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय। आजचा सलग तिसरा दिवस या स्पर्धेचा, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मदेव, सर्व कार्येषु सर्वदा, प्रथमतः गणरायाला वंदन करून, ग्रामदेवता गावदेवला वंदन करून, आई जीवदानी मातेला वंदन करून, आई एकवीरा मातेला वंदन करून, रोज लाख इरादे बनते हे, इरादे बन के टूट जाते हे, शिर्डी वही जाते हे, जिन्हें साई बाबा बुलाते हे, साई बाबांना वंदन करून, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, मानवतेचे मेरुमणी व दीनदलितांचे कैवारी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना करून मी प्रमोद शेडगे तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करीत आहोत या सकाळच्या सत्रामध्ये। आज पुन्हा एकदा निरभ्र आकाश जरूर आहे, सर्वजण साकडे घालत असतील ईश्वराला की मात्र या ठिकाणी रिमझिम पावसाला जरासुद्धा सुरुवात करू नको, हीच तुझ्या चरणी प्रार्थना असेल। तर सामन्याला सुरुवात होते, पहिला हाफ इनिंग आपण पाहिला आणि पहिल्या हाफ इनिंगमध्ये आपण धावसंख्या उभारली गेली 71 रन, 72 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय। ऑल द बेस्ट दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा असतील। पहिला चेंडू ऑफ साईडला कट केला जातोय, चेंडू मात्र या ठिकाणी निघून जाईल तेवढ्याच वेगाने, चिकी सिंगलच्या माध्यमातून आपण पाहू शकाल। खूप छान पद्धतीने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। आमदार चषक 2021 आजचा सलग तिसरा दिवस, पाटील नेटवर्कच्या माध्यमातून यूट्यूबवर ही लाईव्ह कव्हरेज केली जाते। ही स्पर्धा पूर्ण 195 देशांमध्ये, नितेश पाटील असतील प्रोप्रायडर। सकाळच्या सत्रात मॅन्युअल स्कोर जतीन किनी आपल्याला पाहायला मिळत आहेत, तर मलिंगा किनी अर्थातच दीपक या ठिकाणी उपस्थित आहेत, दोन कॅमेरामॅन अनुराग चव्हाण साहिल शेख प्रतिम सुरे। एक अचानक बाउन्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय, काही जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळतं दीपेशच्या माध्यमातून, एक हरहुन्नरी खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं।
या ठिकाणी उपस्थित आहेत दत्ताळी स्पोर्ट जूचंद्र संघ उपस्थित झालाय दीपेश पाटील भूषण पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत अक्षय त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत यावेळेला सरळ बॅटने खेळला गेलाय चिप शॉट आहे जरूर रोहन गावड मात्र तिथपर्यंत पोहोचणार नाहीये चेंडू मात्र या ठिकाणी तन्मय सुंदररित्या क्षेत्रक्षण त्या ठिकाणी करतायत ऍक्युरेट फेकी केली जाते तत्पूर्वी दोन धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि दुहेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर तीन या धावसंख्येवर षटक क्रमांक पहिला आहे आणि पहिल्या षटकातील आतापर्यंत तीन चेंडूचा खेळ झालाय कालच्या दिवसामध्ये खूप चांगल्या प्रकारचं मात्र आपण क्रिकेट दोन दिवस सातत्याने आपल्याला पाहायला मिळालं विटी लाईन आणि त्यानंतर सफाळेगड आपण पाहिला आज वसईच्या संघांना सुद्धा वसई विरार मधून संघ सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आज क्लास क्वालिटी स्टँडर्ड या सर्व काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील बॅच एज अमित कोणतीही चुकी करत नाहीये गुड कॅच फलंदाज बाद ए मेरे बायत का खेळले असं दर्शवत असताना ब्रिलियंट कॅच फलंदाज बाद फलंदाजाने घाई करा कारण हे लेदर क्रिकेट नाहीये की आपण पॅड वगैरे बांधून तयार राहायचं आहे हेल्मेट वगैरे तर टेनिस क्रिकेटचा हा रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळतो हे सांगणं योग्य ठरत नाहीये आम्हाला कारण ही स्पर्धा आपण पाहतो त्याचं कारण काय कालच्या दिवसामध्ये पावणे दहाला चेंडू फेकल्यानंतर सुद्धा आपण पाहतो की त्या पाच पाच षटकांचे सामने आपल्याला पाहायला मिळाले मी शहापूरमध्ये समालोचन करत होतो चॅम्पियन्स लीग चालू होती 9:15 ऍक्युरेट चेंडू फेकला जायचा 8-8 षटक 7 मॅचेस 5:30 मात्र तिथे सामना समाप्त व्हायचा यावरून क्वालिटी जर वाढवायची असेल स्पर्धेची आणि स्वतःची तर तुम्हाला मात्र या ठिकाणी वेळेचं बंधन वेळेचं भान ठेवणं खूप गरजेची गोष्ट आहे राग मानू नका मित्रांनो हे मात्र क्रिकेटसाठी खूप चांगल्या प्रकारचे नियम तयार झालेत कारण इंटरनॅशनल लेवलला सुद्धा लेट ओव्हरमध्ये आपण पाहतो की त्यांचं मानधन कपात केलं जातं तर आपण इथे फक्त कॉपरेट करा आमच्या आयोजकांना धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 3 रन्स अप्रतिम ब्युटिफुली डिलिव्हरी चेंडूचा टप्पा अचूक पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतोय टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये दीपेश एक क्वालिटी दर्जाची ओळख गोलंदाजाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळते टप्पा अचूक आहे कारण तुमच्याकडे फक्त वेग असून चालत नाही तर टप्पा अचूक असेल तर नक्कीच भल्या भल्या फलंदाजांना तुम्ही नाचू शकता उलटा चेंडू आता ऑन साईडला बॅट अँड पॅडचा व्यवस्थित संपर्क होताना आपल्याला पाहायला मिळतोय सुजित राऊत त्याच्या माध्यमातून एक्सपिरियन्स आहे सुजित यांना आणि त्याचंच कारण या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकावर त्यांना धाडलं गेलंय 72 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय आणि पहिल्या षटकामध्ये साम्राज्य गाजवलं पहिल्या षटकामध्ये प्रतिबिंब पॉवर प्लेमध्ये या ठिकाणी पॉवरफुल गोलंदाजी झाली ती दीपेश याच्या माध्यमातून आपण पाहतोय 4 धावा पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झालंय आणि पहिल्या षटकांच्या समाप्ती अखेर 4 धावा फलकावर पाहायला मिळतात जे युट्यूबच्या माध्यमातून श्रोते जोडले गेले तो वॉच करतायत स्काय टच चॅनेलवर मात्र आपण पाहू शकाल 101 आणि 800 या चॅनलवर मात्र ही स्पर्धा लाईव्ह प्रसारित होताना पाहायला मिळत आहे जे श्रोते बघत असतील ऐकत असतील त्यांना सुद्धा मानाचा मुजरा असेल आमदार चषक 2021 मध्ये त्यांचं हार्दिक स्वागत या आपण ऐकूया एक छोटीशी धून आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये थँक्यू वेलकम बॅक तर धावसंख्या जर आपण पाहिली तर 4 या धावसंख्येवर आपण पाहू शकताय तर षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालं खूप छान पद्धतीने कालच्या दिवसात सुद्धा खेळ साकारला गेला पहिला दिवस जो गाजवला 3-11 विठ्ठलवाडी या संघाने दुसरा दिवस जर आपण पाहिला तर प्रांजल 11 मायक्रोफ हा संघ आपल्याला पाहायला मिळाला अनंत पाटील जे स्पॉन्सरशिप केली गेली होती अप्रतिम गुड डिलिव्हरी चेंडूचा टप्पा अचूक पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतो सेन्सिबल गोलंदाजही अमित याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झालाय आणि धावसंख्या जाऊन पोचते 4 या धावसंख्येवर ओमकार बॉईज हा संघ आपल्याला एका साईडला पाहायला मिळतोय तर एका साईडला स्पोर्ट्स फाउंडेशन माकुनसार हा संघ आपण पाहू शकाल अप्रतिम ब्युटिफुली डिलिव्हरी डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न गुडलेन स्पॉटवरून चेंडू मात्र या ठिकाणी निघून जातोय ऑफ्टमच्या बाहेर चेंडूला पिच केलं गेलंय कारण सकाळचं सत्र आहे सूर्याची प्रखर किरणं मात्र अजून कोवळी किरणं सुद्धा आलेली नाहीये भरपूर विभागात मात्र पावसाने मात्र या ठिकाणी हजेरी लावलंय परंतु या ठिकाणी साकडं प्रत्येकाचं असेल की मात्र पाऊस न येऊ
आज वसई तालुक्यातील संघ सुद्धा पाहायला मिळतात. वेलकम हितेश भोईर, आपलं हार्दिक स्वागत. सागर भोईर यांचे जे बंधू पाहायला मिळतात. अप्रतिम ब्युटिफुल डिलिव्हरी, चेंडूचा टप्पा अचूक पद्धतीने पा कूल माइंडेड गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेचे आयोजक प्रायोजक पाहायला मिळतात अल्पेजी भोईर. खास करून या स्पर्धेला 51,000 चं मात्र आर्थिक सहाय्य लाभलंय. ते शरद अनंत गरत सरपंच विरातन जो बलून आपल्याला पाहायला मिळतो त्याच्यावर सुद्धा टायटल त्यांचं पाहायला मिळतंय. खुशी इलेव्हन प्रस्तुत. अप्रतिम पुन्हा एकदा नच बलिये नाचवलं जात आहे क्रीज मध्ये. अक्षरशः या ठिकाणी पाहायला मिळतं गुड डिलिव्हरी, सेन्सिबल गोलंदाजी केली जाते. चार चेंडू डॉटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. क्या बात आहे अमित, सुपर बॉलिंग. ऑन साइडला एक सोपा झेल दीपेश मात्र तिथे चुकी करणार नाहीये. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतो. एक सॉफ्ट डिसमिसल फलंदाज सुजित राऊत बॅक टू द डगआउट. या ऐकूया आपण सुमधुर संगीत. सुभाषजी कदम यांच्या माध्यमातून डीजे वाजवून तर खूप छान पद्धतीने पाहायला मिळतं. क्वांटिटीपेक्षा क्वालिटी आहे त्या डीजेच्या माध्यमातून. यावेळेला ऑन साईडला पुलचा फटका जरूर आहे आणि पुलचा फटका सक्सेसफुल यावेळेला पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषा पलीकडे षटकाराकरिता फेकून दिलंय 6 धावांकरिता. अप्रतिम गुड शॉट. धाव संख्या जर आपण पाहिली तर 10 धावा या फलकावर. षटकार येतोय मनीष यांच्या बॅट मधून, एक उत्तुंग षटकार पाहायला मिळाला. खूप छान पद्धतीने ही स्पर्धा आमदार चषक 2021 चा बहुजन विकास आघाडी पुरस्कृत प्रेझेंट विरातन बुद्रुक यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आता सलग 3रा दिवस या स्पर्धेचा. 2 पंच ऑनफील्ड आहेत, विरल नायर अँड श्रीकांत भोईर आणि आशुतोष व्यवहारे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. निलेश मात्रे गोल्डन सिक्सर मारण्यामध्ये मात्र माहिर. सागर भोईर, कुणाल पाटील, हितेंद्र भोईर, पाती चेतन यावेळेला उपस्थित होत आहेत. संदेश ढाणे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि यस इज गॉन फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकाल. बॅक टू द डगआउट एक बिग विकेट पाहायला मिळते. खूप छान पद्धतीने आतापर्यंत गोलंदाजी साकारले गेले ती प्रतिस्पर्धी संघ ओमकार बॉयज यांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. स्वतः धीरज एक स्पॉन्सर म्हणून ज्याची ओळख या पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते आणि खास करून त्याला आदर्श खेळाडू मात्र तो मानतो अजित मोहिते, जो स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये मॅन ऑफ द सिरीज ठरला गेला होता तो खेळाडू आपण पाहतो. तर एका साईडला थॉमस डायस, रॉकी ग्रुप चषक कोण विसरेल ज्याने गेल्या वर्षात मात्र गाजवला मॅन ऑफ द सिरीज बाईक मिळाली. ती स्पर्धा येते 19 ते 24 जानेवारी. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 10. या धावसंख्येवर 10 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. यावेळेला टप्पा पडल्यानंतर खूपच बाहेर पंच वाईटचा इशारा करतायत. सकाळच्या सत्रामध्ये थोडीशी व्यायामाची गरज होती आणि ते व्यायाम करत असताना पहिल्या षटकामध्ये प्रशांतजी यांनी सुद्धा सांगितलं एक्सरसाइजचा मौका मिळाला होता. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 11-11 फलकावर पाहायला मिळतात. दीपेश एक मॅग्निफिसंट बॉलर. पहिला बॅट एज घेऊन चेंडू मात्र या ठिकाणी फर्स्ट स्लिपला निघून जातोय. गुड डिलिव्हरी, सुंदर चेंडू यावेळेला चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळते. अचूक टप्प्यावर भेदक मारा या ठिकाणी करतोय तो दीपेश. 72 धावांचा लक्ष्यांचा पाठला करताना मनीष एका साईडला ठाण मांडून खेळपट्टीचा आनंद घेतोय परंतु त्याला सुरेख साथ देताना फलंदाज पाहायला मिळत नाहीये. पुन्हा एकदा गोलंदाज डावखुरे हाताने. यावेळेला पाहिला धीरजचा हा चेंडू मात्र बॅटचा टो लागला गेला होता. चेंडू निघून जातोय डिप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये.
तत्पूर्वी एक धाव अर्जित केली जाईल. एकेरीवर सॅटिस्फाईड व्हावं लागतं आणि एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 12 धावा. थोडंसं बॅकफूटला जातोय संघ पाहायला मिळतोय. स्पोर्ट्स फाउंडेशन माकुणसार हा संघ पाहायला मिळतोय. जे अध्यक्ष आहेत मनीष ठाकूर या ठिकाणी उपस्थित झाले होते. त्यांचं येतुजी स्वागत सन्मान जयजी गरज यांच्या शुभहस्ते झाला. येणाऱ्या प्रत्येकाचं मान सन्मान ही स्पर्धा मात्र एक अत्यंत दर्जेदार पाहायला मिळते. खूप छान पद्धतीने मात्र ही स्पर्धा एक उत्तुंग भरारी घेते. आमदार चषक ऑन साईडला सुंदररित्या मात्र चेंडूला यावेळेला वळवलं गेलंय. एक धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरीने मात्र या ठिकाणी धावसंख्या जाऊन पोचते फलकावर 13 या धावसंख्येवर 13 रन्स ऑन दी बोर्ड. काल प्रांजल 11 संघ आपल्याला पाहायला मिळाला पुढे आला, परंतु एक कुठेतरी रणनीती गेम प्लॅनिंग चुकली. कारण तीन गोलंदाज जरूर होते. एका साईडला जर आपण पाहिलं तर दीपक जे आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये आहेत, व्हाईटचा इशारा यावेळेला दरम्यान विरल नायर पुन्हा एकदा वळत आहेत आमच्या कॉमेंट्री स्टुडिओकडे. व्हाईटचा इशारा येतोय. दीपक अर्थातच बलिंगाकिने हे सुद्धा ऑप्शन होतं मंगलमूर्ती विरातन या संघाकडे. ती चर्चा मात्र रात्रभर झाली असेल नो डाऊट. तदनंतर जर आपण पाहिलं तर रोहित हे मात्र गोलंदाज असतील, परंतु इथे मात्र रणनीती चुकली कालच्या दिवसामध्ये आणि त्याचा पश्चाताप सोसावा लागला. क्या बात आहे धीरज पाटील, जबरदस्त अप्रतिम स्विच इट यावेळेला पाहायला मिळतोय. 4 धावा, गुड शॉट, 4 धावा येत आहे. लाले डोंगरा पालखीला नाचिन गुलाल उरबू सैताचे महिना. धावसंख्या 18 धावा, 18 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. 18 गैरहजेरीत मात्र पितृत्वाची रजा घेणारा विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली पहिला सामना. मात्र यावेळेला धीरज पाटील हम भी किसी से कम नाही. क्या बात आहे, गुड शॉट धीरज पाटील नावाचा कडक शॉट. फेसबुकच्या कमेंट मध्ये म्हणायचं झालं तर मॅग्निफिसंट आहे. मी आता मात्र यावेळेला धावांची गती वाढली जाते. 24 धीरज गरत काही जबरदस्त अटॅकिंग फलंदाजे करण्याच्या प्रयत्नात. धीरज गरत इज ऑन फायर. सुंदररित्या मात्र चेंडूला यावेळेला वळवला गेला. तंत्रशुद्ध फटका आपल्याला पाहायला मिळतोय आणि 3 षटकांचा योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय. 24 धावा फलकावर 8 ची सरासरी आतापर्यंत या ठिकाणी मेंटेन केली जाते. आमदार चषक 2021 हा शानदार थरार क्रिकेटचा रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. खूप छान पद्धतीने ही स्पर्धा. आजचा कसोटीचा मात्र दुसरा दिवस भारत वर्सेस ऑस्ट्रेलिया पाहायला मिळतो. 26 धावांवर मात्र कोणताही फलंदाज बाद झाला नव्हता. रोहित शर्मा आणि शुभमन गिल ही मात्र ओपनिंग बॅट्समन सलामीवर पाहायला मिळाले. खूप एक चांगल्या प्रकारचं क्रिकेट. 46 292 रनचा अजूनपर्यंत आपण पाहतो ट्रेल बाय आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज नितेश पाटील, थँक्यू व्हेरी मच. यावेळेला पहिला कडेकडे स्ट्रोक जरूर खेळला गेलाय. स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. सुंदर क्षेत्र रक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. शेवटच्या मोमेंटला तन्मय मात्र पुढे सरसावतोय. थोडंसं फंबलिंग होतोय. हा ना करता करता धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 26 रन 26 धावा या फलकावर पाहायला मिळतात. गुड फिल्डिंग बाय तन्मय. क्षेत्र रक्षणाची मात्र 7 असणं गोलंदाजाला खूप फायदेशीर ठरत असतं. निहार मला वाटतं त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा अमित आपल्या गोलंदाजी मार्कवर चांगलं बलून आपण एक आकर्षित करणारं आकाशामध्ये थोडीशी मान उंचावली तर एक चांगल्या प्रकारचं आकर्षित करणारं बलून आपण पाहतोय. यावेळेला चेंडूचा टप्पा अचूक पद्धतीने होता. श्रीकांत भोईरे मेन पंच पाहायला मिळतात. विरल नायर आणि आशुतोष वेवारे हे 3 पंच मात्र या स्पर्धेला लाभले गेलेत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत 26 रन 26 धावा. आमदार चषक 2021 हा शानदार सोहळा. यावेळेला हा चेंडू मात्र खूपच बाहेर होता. आउटसाइड द ऑफ स्टंप पंच व्हाईटचा इशारा करतात. धावसंख्येत भर होते. धावसंख्या जाऊन पोचते 27 धावा 27 रन. 2 चेंडूचा आतापर्यंत या ठिकाणी खेळ समाप्तीवर झालाय आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 27 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर मिस्टर अमित राईट अम्पोर द विकेट. यावेळेला हा चेंडू लेंथ द व्यवस्थित नाहीये. थोडंसं कॉन्सन्ट्रेशन खचतंय आणि पंच पुन्हा एकदा श्रीकांत भोईर व्हाईटचा इशारा करताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्येत भर होते. धावसंख्या जाऊन पोचते फलकावर 28 या धावसंख्येवर 28 रन. रोहन गावड या संघाचे मात्र आपण पाहतो सौजन्य पद्धतीने चांगल्या प्रकारचं एक व्यक्तिमत्व ज्याने MNS ट्रॉफी रुपेश पाटील यांच्या माध्यमातून
आणि या वेळेला शेवटच्या मोमेंटला बॅटची एज इतपर्यंत आवाज आला आणि सरळ चेंडू मात्र या ठिकाणी थोडस सुटतोय आणि कॅच ड्रॉफ्ट होताना आपण पाहू शकाल. धावसंख्या 28, धावा येत नाहीये, त्याचं कारण चांगल्या प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी केली जाते. स्टार्ट चांगली झाली नव्हती, कारण जसं म्हटलं जातं नदीला झरण्याची गरज असते, तसंच क्रिकेटमध्ये सलामीवीरांना चांगली सुरुवातीची गरज असते आणि ती सुरुवात जर चांगली झाली तर येणारे फलंदाज मधल्या फळीतील फलंदाज एन्जॉय करतात खेळपट्टीवर कोणतंही प्रेशर न घेताना. बॅटचा टो जरूर लागतोय इन टू द गॅप मध्ये, हा चेंडू मात्र निघून जातोय. एकदा वर्जित केली जाईल, एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल मनीष यांना. आणि धावसंख्या 29, 29 धावा, 72 धावांचा एक लक्ष समोर असताना आपण पाहू शकाल. 147 षटकार या स्पर्धेमध्ये आतापर्यंत आपण पाहतो आणि 91 चौकार आतापर्यंत या ठिकाणी या स्पर्धेमध्ये लगावले गेलेत. हे सर्व अपडेट पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचत आहेत, त्यांचं खूप खूप धन्यवाद. प्रथम गुड डिलिव्हरी सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. धीरज घरत मात्र स्वतःवर नाराज होतोय की थोडस कनेक्ट व्हायला पाहिजे होतं. प्रकाश निवल ज्यांनी ग्राउंड साठी खूप चांगल्या प्रकारचं विशेष सहकार्य आणि लाईट्स च्या माध्यमातून त्यांनी विशेष सहकार्य केलंय, त्यांना मी विनंती करेन की सर आपण व्यासपीठावर यायचंय, विराजमान व्हायचंय. पुन्हा एकदा मात्र स्विच हिटचा फटका पाहायला मिळतोय. एकदा वर्जित केली जाईल, चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. धीरज घरत चांगल्या प्रकारचे स्विच हिट सुद्धा मात्र या ठिकाणी लगावत आहेत. यासाठी तुम्हाला सराव खूप महत्वाची भूमिका असते, जर सराव करत असतील तर अशा प्रकारचे तुम्हाला चेंडू जरूर खेळता येतील आणि तेच धीरज घरत या ठिकाणी दर्शवत असताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 30 धावा, षटक क्रमांक 4 षटक या ठिकाणी कंप्लीट झालेत आणि 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 30 धावा. मैदानाच्या आतमध्ये एंटरटेनमेंट होत नाहीये, परंतु सुभाष जी कदम यांच्या डीजेच्या माध्यमातून एंटरटेनमेंट जरूर होईल. धन्यवाद, वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत आमच्या लाडक्या क्रिकेट प्रेक्षक राजांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. धावसंख्या 30 धावा एकंदरीत आपण पाहू शकाल आणि विजयासाठी आता 42 धावांचं लक्ष असेल. 12 चेंडू आहेत आणि 12 चेंडूमध्ये 42 धावा. स्पोर्ट्स फाउंडेशन माकुंसार या संघाला विजयासाठी गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येत आहेत मिस्टर यश. प्रतिम गुड डिलिव्हरी, चांगला पेस या ठिकाणी पाहायला मिळतोय, तेवढा चांगला भन्नाट वेग आपण पाहू शकाल. कारण फक्त तुमच्याकडे वेग असून चालत नाही तर योग्य ती दिशा असेल तर चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपण करू शकता. या अगोदर मोहम्मद सिराज याला आपण पाहिलं होतं, डच्चू दिला होता, वेग होता परंतु अचूक लेंथ अँड लाईन नव्हती. परंतु कालच्या दिवसापासून व्हायरल होताना एक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळाली, जेव्हा भारताचं राष्ट्रगान झालं त्यावेळेला त्यांच्या डोळ्यातून अक्षरशः अश्रू मात्र येत होते आणि तीच व्हायरल मात्र मीडिया सोशलवर आपल्याला पाहायला मिळतात. ती व्हायरल व्हिडिओ होताना पाहायला मिळते, त्याचं कारण होतं की त्यांची पिताश्रींचं मात्र एक म्हणणं होतं की माझा मुलगा हा भारतीय संघासाठी खेळावा आणि ते मात्र त्यांनी पाहायला मिळालं नाही आणि ते त्यांना देवाज्ञा झाली आणि तदनंतर त्यांनी ती आठवण मात्र या ठिकाणी सांगितली गेली. एक चांगल्या प्रकारचं क्रिकेट भारत ऑस्ट्रेलियामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 30 धावा यशला मात्र या ठिकाणी नक्कीच यश संपादन करतोय. फलंदाज बाद ऑन साईडला डीप बॅकवर्ड स्क्युअर लेगला मनीष जीवाची आकांत जरूर करतायत, खेळताय स्ट्रोक परंतु जे हवेत ते स्ट्रोक मात्र येत नाहीयेत. तर मिडलिंगला चेंडू बॅटने कनेक्ट होत नाहीयेत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या मलिंग किने आम्हाला दर्शवतात की 31 रन्स जतीन किने मॅन फ्रॉम बहाडोली. चला यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघाचे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये प्रशांत जाधवडे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. आमचे प्रतिनिधी अनाउन्समेंट करतील थोड्याच वेळात. पुन्हा एकदा गोलंदाज अप्रतिम गुड डिलिव्हरी सुरेख चेंडू या वेळेला पाहायला मिळाला. सरळ चेंडू निघून जातो यष्टी रक्षक अमित याच्या हातामध्ये. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना धावांची गती जर आपण पाहिली तर 31 धावा 31 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय. आमदार चषक आपण पाहतोय जे युट्यूबच्या माध्यमातून श्रोते जोडले गेले त्यांना शुभ सकाळ गुड मॉर्निंग. अप्रतिम यॉर्कर हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो.
सुंदररित्या गोलंदाजीचं पृथक्करण, मूर्ती लहान परंतु कीर्ती महान या वेळेला करून दाखवतोय. मिस्टर यश आपल्या कर्णधाराला विश्वासाला सार्थ ठरवतोय. रोहन गावड एक कर्णधार स्वतः आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावांची गती 31 धावा 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटच्या 7 चेंडूचा खेळ शेष राहिला गेलाय. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात चेंडू मागे निघून जात आहेत जातोय. तत्पूर्वी मात्र या ठिकाणी स्टॉप केला जाईल. डायरेक्ट हिट आणि विरल नायर मात्र या ठिकाणी बाद देत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र एक तर्फी सामना कदाचित या ठिकाणी झुकण्याची दाट शक्यता आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेचे शिल्पकार आपल्याला पाहायला मिळतात. अल्पेची भोईर, स्वप्न होतं की आमदार चषक आम्ही भरवणारच आणि सिम्पल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग, साधं राहणीमान परंतु उच्च विचार त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. त्यांना सुरेख साथ लाभली ती शरदजी अनंत घरत, तदनंतर महेंद्र भोईर साईस्पोर्ट सरावलीचे मात्र आपल्याला पाहायला मिळते चांगले खेळाडू. तदनंतर रोहिदास पाटील, टायगर स्पोर्ट्स म्हटलं की रोहिदास पाटील यांचं नाव प्रत्येकाच्या मुखात आपल्याला पाहायला मिळतं. दांडी आणि गोखिवरे हे मात्र त्यांचे दोन फेवरेट संघ नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात. तदनंतर जर आपण पाहिलं तर ज्ञानेश्वर किने यांनी मात्र सुरेख जरूर चांगल्या प्रकारचं आपल्याला पाहायला मिळतं की सहाय्य या ठिकाणी पाहायला मिळतंय. तदनंतर आशिष भुईर असतील ज्यांनी मात्र या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारची मेहनत पाहायला मिळते या मैदानाला. त्यांचेच बंधू अंकुश भुईर असतील. मात्र ही सर्व मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते ही आयोजकांची आपण पाहू शकाल. 6 चेंडू आणि 41 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. अनंत पाटील असतील, शुभम पाद्य असतील, गुणलेखकाच्या भूमिकेत आतापर्यंत स्वप्नील घरात यांनी सुद्धा चांगल्या प्रकारचं काम बजावलं गेलंय. मलिंगा किणी असतील, प्रितेश किणी असतील, कालच्या दिवसात तुषार गवळी हे सुद्धा आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये होते. त्यांना मात्र विशेष सहकार्य या ठिकाणी जरूर लाभतं. सुमित असतील, निकेत असतील, वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत भर होते. धावसंख्या जर आपण पाहिली तर 32 धावा 32 रन्स ऑन दी बोर्ड लागले. आता साहिल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेला ऑन साइडला मनीष यांचा मात्र एक दमदार फटका, 6 धावा आउट ऑफ द पार्क, गुड शॉट. धावसंख्या 38 रन 38 धावा या फलकावर पाहायला मिळतात. 01 नंबरची जर्सी परिधान करणारा साहिल पुन्हा एकदा सज्ज होतोय. 72 धावांचं लक्ष, 5 चेंडू आहेत. 5 चेंडूमध्ये विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहू शकाल. 34 धावांचं लक्ष यावेळेला मात्र सुंदर लेंथ बदल केला आपल्या गोलंदाजीवर. परिवर्तन ही काळाची गरज आहे. चेंज इज ओनली थिंग दॅट गिव्ह यू अन अपॉर्च्युनिटी. कारण बदल ही अशी गोष्ट आहे जी आपल्याला सातत्याने संधी देत असते आणि तेच संधीचं सोनं करणं हे तुमच्या हातामध्ये असतं. धावसंख्या 38 रन 38 धावा यावेळेला पुन्हा एकदा मात्र ऑन साइडला आपण पाहतोय सुंदर फटका. चेंडू मात्र या ठिकाणी निघून जाईल आर्या 11 स्टँड ला या ठिकाणी सलामी देताना. 6 धावा. धावसंख्या फलकावर 44 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. थोडासा अडथळा निर्माण होतोय. पंच डेड बॉल घोषित करतायत या ठिकाणी. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या या फलकावर 44 रन्स. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आमदार चषक पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात. मनीषांचे प्रयत्न जारी होते मैदानाच्या आतमध्ये परंतु त्यांना सुरेख साथ दिली नाही फलंदाजांनी आणि त्याचंच कारण या ठिकाणी पाहायला मिळतं. कारण क्रिकेट हा खेळ असा आहे मित्रांनो, प्रत्येकाने प्रत्येकाचा रोल अदा करणं खूप गरजेची गोष्ट असते. जसं सिनेमा हिट का होतो, चित्रपट हिट का होतो, तर त्याचं कारण असतं प्रत्येकाने प्रत्येकाचा रोल, जिम्मेदारी ही चांगली सांभाळली जाते. तसंच क्रिकेटमध्ये 4 भूमिका आहेत, गोलंदाज, फलंदाज, यष्टीरक्षक आणि खास करून जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक. या 4 गोष्टींचा अवलंब जर व्यवस्थित झाला तर नक्कीच विजय संपादन होत असताना पाहायला मिळतो. कालच्या दिवसात आपण पाहिलं असेल रिषभ पंतने मात्र 2 झेल सोडले. ते सिराज, मोहम्मद सिराज याच्या गोलंदाजीवर थोडीशी नाराजी व्यक्ती जरूर केली गेली होती परंतु क्रिकेट हा खेळाचा एक भाग आपल्याला वेगळा पाहायला मिळतो. ऑन साइडला एक सुंदर फटका येतोय. एज अ बुलेट प्रमाणे चेंडू मात्र निघून जातोय 4 धावन करता. खेळ समाप्त झालाय आणि विजय या ठिकाणी होत असताना आपण पाहू शकाल. ओमकार बॉयज हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. शेकहँड करायचंय. कृपया करून मी विनंती करेन धीरज गरत आणि तुमची संपूर्ण टीम आपण मैदानाच्या आतमध्ये जा लाईनअपमध्ये आणि शेकहँड करून मात्र या स्पर्धेला आपण आलात
चांगला खेळ दाखवला. आज धीरज गरत यांची फलंदाजी सुद्धा पाहायला मिळाली, म्हणजे एक पॅकर मी आहे परंतु मी चांगला खेळाडू सुद्धा आहे हे मात्र दर्शवलं. मनीष ठाकूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे, जे स्पोर्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत. खूप छान पद्धतीने दृश्य आपण पाहू शकाल. साहिल शेख मात्र ते दृश्य वाटतं या ठिकाणी आपण पाहू शकतात. अनुराग चव्हाण हे दृश्य दर्शवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे डिसिप्लिन क्रिकेट पाहायला मिळतं. आमदार चषक खेळाडू वृत्ती खूप मायने राखते. या ठिकाणी दुरून मात्र दत्ताळी स्पोर्ट जूचंद्र संघ उपस्थित झालाय. थोड्याच वेळात त्यांचे प्रमुख खेळाडू सुद्धा या ठिकाणी उपस्थित होतील. आज निखिल पाटील यांचा वाढदिवस सुद्धा आहे आणि त्यांना निखिल पाटील यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. हा दिवस त्यांच्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येऊ हीच आई चंडिका देवी चरणी प्रार्थना असेल. एक चांगले खेळाडू कैवल्य पाटील यांनी सुद्धा मात्र शुभेच्छा दिल्यात बंधू यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून आणि खास करून दत्ताळी स्पोर्ट्स जूचंद्र या संघाला धन्यवाद. कैवल्य पाटील चांगले खेळाडू. धन्यवाद प्रमोद. धनजी गावड व्यासपीठावरती आहेत, गोड आवाज तर आहेच, त्या पलीकडे या स्पर्धेच्या माध्यमातून आपण प्रायोजक म्हणून देखील खूप मोठी जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेत आहे. या स्पर्धेत त्या तिसऱ्या दिवसाचा खेळ जो आहे तो सुरूच आहे. पहिला सामना समाप्त झाला आहे ओंकार बाईज मथाने आणि माकुणसर स्पोर्ट फाउंडेशन या दोन संघादरम्यान आणि हा सामना